वेलकम बैक टू माई चैनल। आई नो बहुत दिन के बाद वीडियो आ रहा है, लेकिन जो आ रहा है ना वो भी फाड़ आ रहा है, फाड़ आ रहा है। तो हम लोग जा रहे हैं, आप लोग सोच रहे हो लोग मैं कहाँ बैठा हूँ, ये मेरा भाई है सत्यशील और अपना फेवरेट रोमन कैफे, मतलब भाई डबल चीज ऑमलेट, डबल चीज ऑमलेट भाई माइंड ब्लोइंग, बनता है। चलो चलते, आ गया अपना शोरूम, आ गया। तो गाइस हम लोग फाइनली आ चुके हैं, आधा घंटा लग गया। तो लेकिन स्कूटी से आना वॉज अ राइट डिसीजन, बिकॉज बहुत ज़्यादा ट्रैफिक थी एंड वी डोंट हैव टाइम राइट नाउ। तो फटाफट सत्या जाके फॉर्मेलिटीज करेगा, तब तक मैं भी दिखाता हूँ आप लोगों को बाइक क्या है, कमाल है, और फटाफट डिलीवरी ले लेते हैं, है ना। चलते हैं फिर, अपने बहुत काम है दिन में। आज अपने चैनल पे मेरे छोटे भाई का डेब्यू होने वाला है भाई, तालियों से स्वागत कीजिए सत्या। तो यहाँ पर पीछे थोड़ा सा पॉलिशिंग वगैरह मामला चल रहा है, थोड़ा सा डीले कर दिया ना, ये ऐसी दिखेगी, सेम कलर है। सो कॉन्ग्रेचुलेशन बड़ी, थैंक यू सो मच भाई। अभी और एक बंदा अपने राइड पे, राइड लॉन्ग राइड, अभी जल्दी प्लान करेंगे हम लोग। और एक बाइक आने वाली है, वो बाद में फैमिली में और एक बाइक आने वाली है, वो आपको कुछ दिनों के बाद पता लगेगा वो कौन सी है, वो जल्दी ही पता लगेगा। फिलहाल थोड़ा सा डिले हो चुका है, जैसे मैंने कहा था पहले भाई ने कॉल किया था 11 बजे रेडी रहते हाँ बोले थे, अभी 12 बज चुके हैं, अभी भी वो पॉलिसी कर रहा है बंदा, हो जाएगा शायद 10-15 मिनट में हो जाना चाहिए। ये वाली CB350 RS स्पोर्ट्स वेरियंट है उल्टा आयनस का, ये भी अच्छी है, लेकिन ये लॉन्ग टूरिंग के लिए उतनी अच्छी है नहीं। अगर आपको स्पोर्ट्स का अगर माहौल है तो ठीक है, वरना आप नॉर्मली ले लीजिए फॉर लॉन्ग टूरिंग। 500X देख के ना अजीब सा हो गया, मतलब मैंने कहा चलाना बहुत बंदा है इसका, तो अभी जाके टेस्ट राइड ले ही रहा हूँ मैं, आई हैव टू डू इट। चलो का लेके आया टेस्ट राइड, बहुत सही गाड़ी, ब्रेकिंग वगैरह माइंड ब्लोइंग है। कितना था वेटिंग? वेटिंग 10 दिन था, हाँ 10 दिन में मिल गया मेरे को। तो अभी यहाँ पर राकेश जी करके हैं, वो सेल्स मैनेजर है, तो मैंने उनको बोला थोड़ा इन्फो दे दो यार अपने व्यूअर्स के लिए। तो भाई की ये है, रेडी है पूरी, ज़बरदस्त कलर है, थैंक यू भाई। तो राकेश जी को बुला दें, थोड़ा सा इन्फो लेते हैं, देखते हैं क्या बोलते हैं। राकेश जी, आता वेटिंग पीरियड कितनी है? वेटिंग पीरियड सर 10-15 डेज वेटिंग पीरियड है, हाँ ओके आणि आपण ऑन रोड प्राइस काय आता आहे सर? याची ऑन रोड आता आहे, एक शोरूम सांगतो आम्ही, 1,99,500 एक शोरूम आहे, 1,99,500 एक शोरूम आहे। आणि कुठल्या व्हेरियंटची आहे सर? हे व्हेरियंट तुमच्या समोर जे आहे ते डिलक्स प्रो मॉडेल आहे। त्या डिलक्स प्रो मध्ये काय केलं सर त्यांनी, याला ड्युअल कलर दिलाय, ड्युअल हॉर्न दिलेलं आहे आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सर त्यांमध्ये, ठीक आहे। आणि टेल लाईट आणि याच्यात काय टेल जे इंडिकेटर्स आहेत ते पूर्ण LED मध्ये दिलेले आहेत, पुढच्या आणि मागच्या टेल लॅम्प LED आहे, त्याच्यानंतर
बरेच फीचर्स तुम्हाला दिले कॉन्फर्मीटरमध्ये, जसं तुम्ही बघताल इथे. तर यात तुम्हाला रेंज दिसेल की गाडीत पेट्रोल फ्युल किती आणि गाडी किती किलोमीटर जाणार आहे, हे तुम्हाला ते तर रेंज दिसेल. हे बटन फक्त प्रेस केल्यानंतर सेकंड तुम्हाला ते बॅटरीचं वोल्टेज पॉवर दिसेल. नंतर तुमचं टोटल किलोमीटर किती ते दिसेल तुम्हाला इथे. हा तुमचं ट्रिप मीटर आहे सर, ह्या ट्रिप मीटर तुम्ही लॉन्ग प्रेस करून तुम्ही त्याला झिरोही करू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर एक ॲव्हरेज मीटर सर याच्यामध्ये, तुम्ही ॲव्हरेज पण काढू शकता गाडीमध्ये, ठीक आहे. ते एक याच्यामध्ये. नंतर सर यात एक ट्रॅक्शन कंट्रोल आहे, तुम्हाला ते दाखवायचं मला. ट्रॅक्शन कंट्रोल आता ऑन आहे, कालचं बघत तुम्ही लॉन्ग प्रेस करून ठेवलं हे लॉन्ग, तुमचं ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ पण होईल, शक्यतो आहे तुम्हाला ऑफ करून ऑफ ठेवायचं आहे. नंतर याला माल फंक्शनिंग दिलं आहे सर, साईड स्टँड जर खाली असेल आणि मी गाडी स्टार्ट करून आला गिअर जर टाकलं तर ही गाडी तुमची बंद पडेल सर, जर तुम्ही साईड स्टँड वर घेत नाही. ड्युअल चॅनल ABS आहे गाडीला पुढे आणि मागे, सिस्टम त्याचं ऑन राहील सर. ओके, हे पार्किंग इंडिकेटर लाईट आहे. ओके, त्यानंतर तुमचं स्टार्टर स्विच आहे, हिल स्विच तुम्हाला म्हणतात का हे तुमचे यूज. हां, या तुमचं याच्यासाठी यू, तुम्ही जेव्हा ते तुमचं तुम्ही ॲप जेव्हा डाउनलोड करणार, होंडा रोड सिंक ॲप तुम्ही डाउन करणार, तुम्ही त्याच्यावर तुम्ही जे ब्लूटूथ तुमचं आहे ते तुम्ही इथे ऑपरेट करून करू शकताय. आणि तुम्हाला जेव्हा फोन आला तुम्हाला त्याच्यासर तुमचा फोन तुमचा इथं आलेला आहे, तुम्हाला फोन करून बघायची गरज लागणार नाही. तुम्ही इथूनच फक्त एंटर करा, तुमचं डायरेक्ट हेल्मेट ब्लूटूथ कनेक्ट होईल. ते वॉल्यूम तुम्ही कमी असतं तर करू शकताय. हे तुमचं हॉर्न आहे सर, आणि तुमचं इंडिकेटर दिलं त्यांनी. आणि टँक कपॅसिटी किती? टँक कपॅसिटी 15 लिटरची आहे सर. 15 लिटर आणि ऑन एन ॲव्हरेज अप्रॉक्स काय आपण देतो कस्टमरने? ॲव्हरेज कस्टमर फीडबॅक 42 आले सर आम्हाला. 42 आले सर, 42 आले फीडबॅक कस्टमर फीडबॅक. 40 पकड के चल सकते हैं. सो बेसिकली 15 लिटर्स का टैंक है और 40 तो या करेगा. इट्स अ गुड माइलेज यू गेट. ओके, थैंक यू सो मच राकेश जी, थैंक यू सो मच. पहले इसने भूतना चाहिए. हां यार, और यस गणपति बप्पा मोरिया. भाई निकाल निकाल यहाँ से निकाल. ऑल फॉर्मेलिटीज डन, अभी निकलेंगे. शादी भी है मेरे दूसरे भाई की.